नमस्कार, मी मुग्धा गुरुनाथ लोंढे, मी प्रभाग क्रमांक 19 मधून भारतीय जनता पार्टी तर्फे निवडणूक लढवत आहे। लहानपणापासून माझ्या घरामध्ये मला माझं सासर माहेर इथलंच असल्याकारणाने आमच्या घरी वातावरण कायम बीजेपीचं आणि संघाचं असल्याकारणाने आम्ही लहानपणापासून अगदी जनसंघ असू दे, जनता पार्टी असू दे, भारतीय जनता पार्टी असू दे, आम्ही कायमच बीजेपी भारतीय जनता पार्टीचंच आम्ही काम करत आलेलो आहोत। 1991 साली माझी आई या पनवेलमध्ये पनवेल नगरपालिकेमध्ये पहिली महिला भारतीय जनता पार्टीची नगरसेविका म्हणून निवडून आलेली होती। आणि त्याच्यानंतर 1994 साली महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचं राज्य आलं त्यावेळेला मी विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून काम केलेलं आहे। त्या 4 वर्षांमध्ये मी बऱ्याच जणांना त्या गोष्टीचा फायदा करून दिलेला आहे। मी ह्या इथेच असल्याकारणाने मी आमचं कन्या आरोग्य मंदिर जे आहे हे फार जुनं मंडळ आहे। 1939 साली त्याची स्थापना झालेली आहे आणि या मंडळाचा हेतू असाच होता की ज्यांनी स्थापन केली ते एमजी जोशी सर, त्यांचा हेतू असाच होता की पूर्वीच्या काही घरातल्या महिला बाहेर पडत नसत तर त्यांच्यासाठी त्यांना व्यायाम शिकवणे, तसंच लेझिम शिकवणे, मैदानी खेळ शिकवणे, असे बऱ्याच गोष्टी त्यांनी त्यातनं त्या माध्यमातून शिकवत होते। तसंच महिलांनी घराच्या बाहेर पडावं म्हणून वासंतिक हळदी कुंकू, म्हणजे चैत्रगौर हळदी कुंकू असू दे, नंतर नवरात्र उत्सव असू दे, संक्रांतीचा हळदी कुंकू असू दे, या निमित्ताने 4 बायका एकत्र येऊन त्यांचं विचारांची देवाणघेवाण त्या माध्यमातून होत असे। आपली पनवेलमध्ये गेली 19 वर्ष नववर्ष स्वागत समिती तर्फे हिंदू नववर्ष स्वागताची इथे जोरदार तयारी होत असते आणि त्या निमित्ताने आम्ही वेगवेगळी पथकं यात आम्ही येत असतो, उतरवत असतो। त्याच्यामध्ये मी स्वतः आम्ही ध्वज पथक केलेलं आहे। माझ्या महिला मैत्रिणी सगळ्या आम्ही एक महिलांचं ध्वज पथक आम्ही चालू केलं होतं। त्याच्यानंतर लेझिम पथक झालं, मग सेल्फ डिफेन्ससाठी लाठीकाठी तलवारबाजीचं पथक सुरू केलं। त्यामुळे हे आम्ही ही पथकं या शोभायात्रेच्या ह्याच्यातून आम्ही माध्यमातून त्यात उतरवत आलो आणि मग महिलांना मुलींना त्यातून शिक्षण शिबिरं घेणं किंवा वेगवेगळी आपली ज्या महिलांना ज्या लागणाऱ्या गरजा गोष्टी किंवा त्यांना वेगवेगळे त्यांच्यासाठी उपक्रम करणं हे आम्ही या मंडळांच्या मार्फत करणं। आमचा एक हेरंब महिला मंडळ आमचं आहे, त्यातून आम्ही ड्रायफ्रूट बनवणे, दिवाळीच्या वेळेला आम्ही ड्रायफ्रूट बॉक्सेस तयार करणे, हे आम्ही जवळजवळ 10-12 मैत्रिणी मिळून आम्ही एकत्र हा ड्रायफ्रूटचा बिझनेस करत असो की त्या माध्यमातून महिलांना आम्हाला एक रोजगार त्यातून मिळत असे। भारतीय जनता पार्टीतर्फे मला उमेदवारी मिळाली ह्यात मला खूपच आनंद आहे आणि ती त्याचा आनंद मला आमचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आणि आपले लाडके आमदार प्रशांतजी ठाकूर यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला, याबद्दल मला त्यांचे धन्यवाद तर मानाचेच आहेत। आणि मला खूप आनंद होत आहे की या आता राज्यामध्ये देशामध्ये भारतीय जनता पार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये आपले लाडके आपले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार आहे आणि आपली पनवेल शहर महानगरपालिका करण्यासाठी आपले लाडके आमदार यांनी खूप सातत्याने प्रयत्न केले, मेहनत घेतले, कष्ट घेतले आणि त्या यांनी त्यांच्या या कष्टाला प्रतिसाद मिळाला आणि आपली महानगरपालिका झालेली आहे। आणि या ही पहिली महानगरपालिका पनवेलची होत असताना त्यामध्ये मला उमेदवारी मिळाली याचा मला निश्चित आनंद झालेला आहे। तर या माध्यमातून इथे जो मध्यम वर्ग आहे किंवा महिला वर्ग आहे त्यांच्या ज्या साध्या मागण्या असतात त्या मला त्यांच्या पूर्ण करायच्या आहेत। मी ज्या वेळेला फिरते त्यावेळेला सांगतात की मला म्हणे आम्हाला इथे काहीतरी रोजगार मिळावा, घर बसल्या काहीतरी कामधंदा मिळावा, हा त्यांच्या मागण्या असतात। बरं, घराघरात फिरलं तर पहिला फक्त त्यांचे पाणी
पाणी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पूर्वी पनवेल ही नगरपालिका होती आणि तसे इथे वाडे पद्धती होती आणि त्यामुळे वाडे पद्धती असल्या कारणाने इथे लोक तसे कमी प्रमाणात होती. आता मुंबई बाजारपेठ असल्या कारणाने इथे वेगवेगळ्या लोक वेगवेगळ्या राज्यातली लोक इथे येऊन राहिलेली आहेत. कॉस्मोपॉलिटन एरिया झालेला आहे. लोकसंख्येत वाढ झालेली असल्या कारणाने इथे आता वाड्याच्या बिल्डिंग झाल्या आणि तिथे बरेच जण आमच्या इथे राहायला यायला लागले. त्याप्रमाणे त्याचं नियंत्रण करणं म्हणजे कचरा व्यवस्थापन असू दे. कचरा हा व्यवस्थितपणे त्याचं होण्यासाठी घंटागाडी येत असते. घंटागाडीचं नियोजन मला वाटतं 2 वेळा व्हायला पाहिजे, कारण ते एकदा येऊन ती पुरेशी होत नाहीये असं मला इथे वाटतं. त्याचप्रमाणे इकडे मला हा पनवेल हा एरिया आमचा जो भाग आहे हा गावठाण एरिया असल्या कारणाने तिथे रस्त्यांचं नियोजन असं नाहीये. त्यामुळे आता लोक मोठ्या प्रमाणात आले, त्यांच्या मागण्या त्यांच्या वाहन घरटी माझ्यानुसार 2 गाड्या तरी असतात आणि त्यामुळे गाड्या ह्या रस्त्यावर लावलेल्या असतात. त्यामुळे वाहनाची म्हणजे वाहतूक म्हणजे ट्रॅफिक निर्माण होतं आणि ती नियोजनबद्ध झालं पाहिजे असं मला वाटतं. तसंच आपल्या इथे कचऱ्याचं व्यवस्थापनाचं झालं, नळाचं झालं, तसंच ड्रेनेज लाईन आपल्या इथे जोडल्या गेल्या पाहिजेत. व्यवस्थितपणे त्याचं काम झालेलं पाहिजे. त्याप्रमाणे इथली जी गटार व्यवस्था आहे ती सुद्धा चांगली झाली पाहिजे, कारण पाऊस पडायला लागला की इथे पाणी तुंबण्याचे फार विषय होतात आणि लोकांना ते त्रासदायक होतात असं मला वाटतं. आणि या माध्यमातून आज भारतीय जनता पार्टीचं जर सरकार आलं आमचं आणि तुम्ही आम्हाला त्या विश्वास दाखवून आमच्या कमळ या चिन्हावरती मतदान करून आम्हाला तुम्ही सहकार्य करा की ज्या तुमच्या अशा ज्या मागण्या आहेत त्या मला पूर्ण आम्हाला पूर्ण करता येतील असं मला वाटतं.